अंतिम आठवड्याला किती वाजता येतात? 5, 5:30, 5:30, 5:30 या. लक्षवेधी क्रमांक 2 सभागृहात नाही आहेत मंत्री महोदय. मुख्यमंत्र्यांचं उत्तर आहे, उपमुख्यमंत्री समोर. हां, मी पटलावर ठेवते आणि नाहीतर बैठक घेऊ आपण. हां, साडे ठीक आहे, ठीक आहे. मला असं वाटतं की तुमची भावना मी लक्षात घेते आणि बैठक त्याची आपण घेऊ. हां ठीक आहे. नाही नाही, आपण दुसरं असं करू शकतो, आपण बैठक तर घेऊ शकतो, पण तुम्ही जर का मला लगेच विनंती अर्जाचा याच्यात दिलं तर शुद्धीपत्रक काढून आजच्या बिझनेसमध्ये घेऊन विनंती अर्जाची सुद्धा प्रोसेस या घटनेत आपल्याला घेऊ शकते की ज्याच्यात आम्हाला साक्ष घेता येईल मंत्री महोदयांची. आता ते नाही आहेत म्हणून मी विनंती करायची की आपण बैठक घ्या. नाही, त्यांनी पण सांगितलंय मी बैठक घेतो म्हणून जाताना. नाही, मग 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 बैठक घ्यायची तर मग सभागृहात कशाला मांडायचा विषय? सभापती महोदय, इतका महत्वाचा विषय आहे, एका बाबतीमध्ये त्या आम्ही मान्य केलं बैठक लावायचं. प्रत्येक वर्षी जर आम्ही बैठक लावायची असेल तर आम्ही डायरेक्ट आपल्याकडे बैठकच लावतो. हे अधिवेशन कशाला पाहिजे? मला असं वाटतं याच्यामध्ये सरकारचं काय म्हणणं आहे ते सांगावं. मी काय सरकारची प्रतिनिधी असू शकत नाहीये, त्यामुळे उगाच गैरसमज वाढवू नका. अजून सरकारने म्हणणं यांचा होऊ दे ना पूर्ण. माहित असेल, पण सरकार म्हणून कोणीतरी उत्तर दिलं पाहिजे ना. सरकार म्हणून उत्तर कोणच देत नाहीये, असं कसं चालेल? आणि जर आपल्याचकडे बैठका लावायच्या असतील तर मग अधिवेशन कशाला घ्यायचं? आपण काही गोष्टीमध्ये सभापती उपसभापतीच्या बैठकांना शून्य महत्व असेल मी समजू शकते. मी कधीही बैठक स्वतःहून अशी लावत नाही. आणि मुद्दा असा आहे, ज्याला सदस्य सांगतात एक आणि विनंती अर्ज समितीची मी अध्यक्ष आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकरणं माझ्याकडे येतात. मी तुम्हाला मंत्री महोदयांनी जे सांगितलं ते सांगितलं, आणि सरकारला जर का सांगायचं नसेल या ठिकाणी उत्तर काय करायचं त्यांच्या लक्षवेधीचं, तर मी 5 मिनिटासाठी स्थगित करते. संसदीय कार्यमंत्र्यांनी यावं सभागृहामध्ये आणि तुमच्या लक्षवेधीवर आपल्याला काय मार्ग काढता येते थांबव. मी 5 मिनिटासाठी स्थगित करते जे आहे ते. हा नाही, आता मी स्थगित केलं होतं 5 मिनिटासाठी, थांबा जरा. नाही, आता 5 मिनिटासाठी स्थगित केलेलं आहे, थांबा. आता असं इकडे माझ्याकडे येऊन ठरवा.